जे काही अलर्ट्स येतात जिओ कृषीच्या माध्यमातून, तर ते जसं करपा डिसीज झाला, तर हे अलर्ट्स आणि पाणी कधी येणार आहे, तर ह्या काही गोष्टी आहेत, याच्यापासून मला भरपूर काही फायदा झाला. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पर्सेंटेजमध्ये, म्हणजे जवळपास 20-25% माझं उत्पन्न पण वाढलं. आणि त्याच्यामुळे आज ह्या बनानाच्या शेतीमध्ये मी डेव्हलप चांगल्या पद्धतीने करू शकलो. आणि मी शेतकऱ्यांना पण आवाहन करेल की आपण पण जिओ कृषी हे डिव्हाइस आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने लावणं आज काळाची गरज आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याने लावलं पाहिजे, कारण मी तो अनुभव घेतला. कारण याच्या अगोदर बऱ्याच काही गोष्टी मी चुकत होतो, पण जिओ कृषी ज्यावेळेस मी डिव्हाइस आपल्या शेतात लावलं तेव्हापासून मला बऱ्याच गोष्टींचा फायदा झाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पद्माकर जगन्नाथ पाटील, राहणार तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे. मी गेल्या 5-6 वर्षापासून केळीची शेती करतोय. तर मी जवळपास आज 45 बिघ्यावर आज पूर्ण मी केळी आणि पपया या दोन पिकांमध्ये मी शेती करतो. तर गेल्या 3 वर्षापासून आपलं जिओ कृषी हे डिव्हाइस मी आपल्या या केळीच्या शेतामध्ये मी लावलं आहे. G9 बनाना याची एक व्हरायटी लावली आहे, त्याच्यावर आज जिओ कृषी ॲप लावलेलं आहे. मी केळीची शेती करत असताना मला बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या की आपण भरपूर काही आपल्याकडनं चुका होत आहेत, कारण पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचा पार्ट हा केळीला असतो. आणि नेमकं ते जास्त पाणी कमी पाणी हा प्रकार केळीमध्ये होत असल्याने बऱ्याच काही नुकसान व्हायचं. जास्त पाणी झालं तर मुळे जे मुळ आहेत ते सडण्याचं प्रमाण किंवा अपटेकिंगसाठी त्याला प्रॉब्लेम येणं, तर त्याच्यानंतर फर्टिगेशनमध्येही बऱ्याच गोष्टी चुकत होत्या. पण मला असं मार्केटमधनं मला माझ्या कानावर आलं की एक जिओ कृषी डिव्हाइस हे भेटतं, ज्यात जेणेकरून त्याच्याने आपल्याला पाण्याचं नियोजन आणि ते समजल्यानंतर मी जिओ डिव्हाइस आपल्या शेतामध्ये बसवलं. आणि ते जिओ डिव्हाइस बसवल्यानंतर मला सदर आत बघताय त्या शेतामध्ये, तर हे मी अनुभवलं की मला पाण्याची पण बचत होते. कारण अलर्ट्स नेहमी त्यांच्या जिओ मेसेज येत असतात की तुम्हाला आता याला 2 तास पाणी द्यायचं आहे, 3 तास पाणी द्यायचं आहे, 1 तास 20 मिनिट पाणी द्यायचं आहे. ह्या माध्यमातून मी पाण्याची बचत पण होते आणि फर्टिगेशनमध्येही मला बऱ्याच काही फायदा झाला, कारण मला फर्टिगेशन पण कमी लागायला लागलं. कारण अपटेक पाण्याचं नियोजन तंतोतंत असल्यामुळे त्याचा फर्टिगेशन अपटेक हा जो पार्ट आहे तो अपटेक चांगला करतं झाड, म्हणून ते लक्षात आलं. म्हणून माझं फर्टिगेशनचाही बचाव झाला आणि पाण्याचीही बचत होत असते. तर मला भरपूर काही प्रॉब्लेम आले, कारण मला पाण्याचा अंदाज कळत नव्हता, वातावरणाचं कधी पाऊस येईल हे कळत नव्हतं, किंवा बरेच काही डिसीज असतात केळीवर तर हे पण काही कळत नव्हतं. पण जेव्हापासून मी जिओ कृषी डिव्हाइस हे ज्यावेळेस मी आपल्या शेतामध्ये हे लावलं तेव्हापासून मला पाण्याचं नियोजन, त्याच्यानंतर फर्टिगेशनचं, त्याच्यापासून होणारे फायदे, म्हणजे पाणी कमी लागत असल्यामुळे आणि फर्टिगेशनचंही मला शेतामध्ये भरपूर काही म्हणजे कमी प्रमाणात माझं पाणी लागायला लागलं आणि फर्टिगेशनमध्येही मला बचत व्हायला लागली. जिओ कृषी डिव्हाइसमध्ये एक TDR सेन्सर, जमिनीतला जो TDR सेन्सर आहे, तर तो त्याच्यामुळे मला लक्षात येतं की कोणत्या स्टेजला किती प्रमाणात पाणी गेलं पाहिजे हे तंतोतंत कळल्यामुळे आज माझा चांगला फायदा झाला आहे. जिओ कृषी ॲप ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये बसवलं त्याच्यानंतर जे पाण्याचे अलर्ट्स येत होते की ह्या प्रमाणात तुम्हाला एवढ्या तास पाणी द्यायचं आहे, तर ते खूप कमी वाटत होतं मला की खूप कमी पाणी आपण देतोय. पण याच्या अगोदर मी भरपूर काही पाणी देत होतो, कारण एक पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित जी शेती करतो तर त्यामध्ये भरपूर पाणी, कारण एक मोठा प्रश्न केळी उत्पादक शेतकरी आहे ना, त्यांना असं गैरसमज आहे की पाणी खूप लागतं, पण ॲक्च्युली पाण्याची पाण्याची जी झाडाला लागणारं जे हे तर खूप कमी लागतं पाण्याचं पाणी केळी पिकाला. तर हे माझ्या लक्षात आलं. जिओ कृषी ॲप आपल्या शेतामध्ये बसवल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की पाणी खूप कमी लागतं आहे, कारण त्याचे जे अलर्ट्स आहेत ते खूप कमी पाणी दाखवत होते की एवढंच पाणी लागेल. तर मला असं वाटत होतं की पाणी खूप कमी होतं आहे, कारण पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना सुरुवातीला भरपूर पाणी देणं
हा प्रत्येक केळी उत्पादक हा देत असतो, कारण तो मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांना, केळी उत्पादकांना, की खूप पाणी लागतं केळीला. पण ॲक्च्युली तसं नाही आहे, कारण हे डिवाइस जसं अलर्ट देत होतं तसं मी त्याला फॉलो करत गेलो. कारण एक डिवाइस बसवल्यानंतर एक विश्वास ठेवला डिवाइसवर की नाही, आपण डिवाइसच्या नियोजन आहे, डिवाइसचं जे अलर्ट्स आहेत त्याला आपण फॉलो करू. पण मला असं लक्षात आलं की खरंच केळीला खूप पाणी कमी लागायला लागलं आणि डेव्हलप पण चांगल्या पद्धतीने आपला केळीचा भाग होत होता. जिओकृषी डिवाइसमुळे मला जसं आता एक छोटंसं रोप त्याला किती पाणी लागणार आहे, जसं जसं टप्प्याटप्प्याने मी डिवाइसच्या अलर्ट्सनुसार पाणी देत गेलो, म्हणजे समजा एक महिन्याचं रोप असेल तर त्याला लागणारं पाणी, त्याच्यानंतर ते दोन महिन्याची झाली त्याला लागणारं पाणी, तर प्रत्येक स्टेजला त्याचं लहानपणी कमी पाणी लागायचं, जसं जसं स्टेज त्याची वाढत गेली तसं पाण्याचं प्रमाण पण वाढत गेलं. आणि माझं असं लक्षात आलं की अगोदर आपण या डिवाइसच्या अगोदर भरपूर पाणी दिलं जायचं, आणि आज जे मी डिवाइस लावल्यानंतरचं जे पाण्याचं प्रमाण आहे, म्हणजे जमीन आसमानचा त्या दोघांमध्ये फरक आहे, की अगोदर भरपूर पाणी द्यायचो, आज भरपूर लिमिटमध्ये पाणी देतो आहे.